नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पोहे म्हटलं की काही जणांचा जीव की प्राण असतो. कधी कधी पाहुणे येतात तेव्हा आपल्या घरी पोहे बनतात. त्याचबरोबर पोह्याला आणखीन एक महत्त्व आहे, कारण की आपण जेव्हा लग्नाच्या वेळी बघण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा पोहे केले जातात. पण अनेक ठिकाणी उत्तम उत्तम पोहे मिळतात, आपण अनेक ठिकाणांना भेट दिलो आहोत. त्याचबरोबर आज आपण इचलकरंजीमध्ये आलेलो आहे, ASC कॉलेज या चौकाच्या ठिकाणी, आणि तिथं आबाजी पोहे आहेत त्या ठिकाणी आपण आलो आहे. बघूया कशा पद्धतीने हे पोहे तयार होतात. चला तुम्ही येत आहे माझ्याबरोबर. पाटीत करताय का तुम्ही? हो, फास्ट स्पेशल म्हणजे पाटीत का करताय? पहिल्यापासून हलवाले हलवाले येतात. ओके ओके, त्यामध्ये 10 किलो कढई उचलायचं आणि हे उचलायचं. हां, त्यामुळे येत असते. ओके, मोहरी टाकली का? मोहरी टाकली. मोहरी जिरे जिरे मोहरी टाकली. हां, शेंगदाणा टाकला. शेंगदाणे, तेल चांगलं गरम झालंय. हो, झालं झालं. आपण आता 10 किलोचं करायला लागला का? हे कितीचं आहे? 2 किलो. 2 किलो. ओके, कढीपत्ता. थोडं फ्राय भाजून घ्यायचं. हां, फ्राय करायचं आता. कांदा मिरची किती आहे? कांदा हा 1/2 किलो आहे का? किलो किलो कांदा. मीठ थोडीशी साखर. हळद 1 चमचा हळद टाकली आता. किती? 2 किलो पोहे आहेत का हे? हा मोठे असल्यामुळं त्याला बेअरिंग लावलं. बर बर बर.
हा ओके म्हणजे सगळ्या बाजूने त्याला हे लागतंय आग लागते ताव लागतोय फिरवायलाही सोपं होतं. हा 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 बरोबर आहे पण पटकन करावं लागत असेल कारण की ते पातळ असल्यामुळं जाडी कमी असल्यामुळं लगेच गरम होत. हा तेच की बेअरिंग लावून घेतलेला आहे फिरवासाठी खास कडे. हा फिरवा झाले पोहे काय टाकलं हे काय टाकलं तेल आणि थोडं डालडा तेल चवीसाठी डालडा टाकायचं चवीसाठी टाकताय का तुम्ही थोडं लागायचं हे टाकायचं. हां हां थोडं तेल टाकायचं आणि डालडा हां चवीसाठी. आता आपण उपीट करतोय तेल गरम होऊ द्यायचं काय पूर्ण तेल थोडं गरम झालं की मग त्यात मोहरी कढीपत्ता मोहरी टाकली उडीद डाळ कढीपत्ता लालसर भाजली की लगेच त्यामध्ये कांदा आणि मिरची टाकायची. मीठ टाकले साखर एक किती किलोचं करतोय आपण आता बर 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 रोज किती रोज किती करावं लागतंय तीन किलो तीन चार किलो पाणी घातलंय अडीच तांबे पाणी घातलेलं आहे दूध घालताय तुम्ही दूध घातल्यामुळे उपीट मऊ होते सगळ्याला मऊ होत आहे का. हा 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 उपीटात दूध घातलेलं आहे. आबाजी पोह्यांची ही वेगळी स्टाईल आहे. उपीटामध्ये दूध घालून आता हे मिश्रण रेडी तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता कोथिंबीर घातली आहे पाणी उकळलं की ज्यामध्ये रवा घालायचा आहे. आणि एक विशेष म्हणजे ही जी तुम्ही आता शेगडी बघताय या शेगडीला त्यांनी खाली बेअरिंग बसवून घेतलेले आहेत म्हणजे चाक टाईपमध्ये केलं आहे कारण की त्याच्यामध्ये प्रॉपर फिरवायला येईल त्यांना आणि गोल गोल फिरवून ते सगळं मिक्स करू शकतील. आणि पाटीचा वापर त्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये आता रवा घातला जातो पाणी उकळलं की रवा घालायचा
दूध घातल्यामुळे मऊपणा येते, दूध घातल्यामुळे थोडा मऊपणा येते आणि उपीट टेस्टी लागते. शिरा पण करता? शिरा नाही करत, आमचं फेवरेट डिश हेच आहे, पोहे आणि उपीट. इतर पदार्थ? इतर काय नाही, कॉफी चहा आणि आता नवीन म्हटलं तर सांबार पोहे. सांबार पोहे होय चालू असते, आता लॉकडाऊनमुळे बंद आहे, नाही तर सांबार पोहे चालू असतात. ते भरपूर कपडे सांबार पोहे, तरी पोहे म्हणतात की नाही, तरी पोहे म्हणतात ते सांबार पोहे. सांबार पोहे घालते. आता उकळी या लागलेली आहे, अरे थोडी उकळलं की नाही मग फ्राय करायचं, उकळी होते ना, चवीला बी लागते ना ती. बरोबर, दूध घातल्यामुळे मऊपणा येते आणि टेस्ट लागते. साखर काही चवीनुसार टाकायची. चाला आता उकळ झालं आहे की झालं, उकळत आलं झालं, आता उकळत आलेलं आहे. आता रवा सोडणे, थोडं थोडं बारीक सोडायचं. थोडा थोडा ढवळत ढवळत सोडायचा, एकदम एकदम नाही टाकायचं, गट्ट होतात नाही, घट्ट होते त्यामुळं थोडं थोडं करत सोडायचं, लागेल तेवढा अंदाजाने रवा सोडायचा, थोडं पातळ करायचं म्हणजे नंतर घट होत नाही. बरोबर, आता झालं, आता तयार गार होईल तसं घट्ट होत. हां त्यामुळं सुरुवातीलाच पातळ केलं की नाही थोडं, म्हणजे हाय असं राहते, एकदम घट केले की मग राहत नाही, मग ते घटपणा आलं की चव येते. आता झाला, आता कोणाचा बुडबुड करते, आता याच्यावर जातं. त्यामुळे वाफ दबल्यामुळे आता उपीट तयार झालेला आहे, रेडी झालेला आहे खाण्यासाठी. बरोबर, काय जास्त काय ठेवायला लागतच नाही, तासभरात खपत असेल. तेच की टायमिंग केवढी, 10:30. हां तेच की 10:30 सप्लाय करत नाही. हां मी 5 वर्ष झालं पोहे खातोय. हां एक नंबर पोहे आपल्या इच्छेर देखील, सगळ्यात एक नंबर पोहे इथं मी आबा पोहे. किती वर्ष झाले खाता तुम्ही? 3 वर्ष, 5-6 वर्ष झाले. आवडतं तुम्हाला? पुजारी बांधून येते तेवढ्यासाठी येते ते, पुजारी म्हणायचं तेवढ्यासाठी येते ते. किलोमीटर येतात? 3-4 किलोमीटर आहे. 3-4 किलोमीटर फक्त उपीट खायला तिथे येतात. उपीट तुझे जे काय बाकीचे पदार्थ, उपीट पोहे खायला 3-4 किलोमीटर चालत येतात. तर आबाजी पोहे अशा पद्धतीनं खूप फेमस असलेले इचलकरंजीमधले पोहे आणि जे करतात आबाजी तेच आपल्याबरोबर आहेत. तर एकंदरीत कशा पद्धतीने हा व्यवसाय चालू झाला आणि किती वर्ष झाली? जवळजवळ 20-25 वर्ष झाली. 20-25 वर्ष झाली नाक्यावर, स्टेशन रोड जुन्या नाक्यावर अग्निशामक पहिली शाखा तिथे. ओके. संध्याकाळी 5 वाजल्याने रात्री पहाटे 4-5-6 वाजेपर्यंत चालू असते. बरं, रात्रभर पोहे उपीट. आता ही दुसरी शाखा, ही AC कॉलेजची 2 नंबर शाखा. ओके. 1 नंबर जुनी तिकडं, पहिली शाखा येईल जुन्या नाक्यावर अग्निशामक जवळ. स्वतःच चालू होते. किती वर्ष झाली? झाली 25 वर्ष झाली. 25 वर्ष नाईट करत होतो, नाईट रात्री. हां पूर्ण नाईट. किती वाजेपर्यंत? संध्याकाळी 5 वाजता उघडलं ना, सकाळी 6 वाजता बंद करत होतो. रात्रभर कंटिन्यू केले ते. आता जरा इकडे 2-3 वर्ष झालं, आता नवीन शाखा इकडे कॉलेजजवळ घेतल्यामुळं हे आता दिवसपाळी खायम चालू झाली आम्हाला. नाही तर रात्री तिथं पोरं करतात. किती वाजेपर्यंत? तेच आता 3 वाजेपर्यंत. आता खरं लॉकडाऊनमुळे जरा बंद आहे, नाहीतर पूर्वी कायम चालूच असते. हां लय लांबची लांबची लोक येतात. पाख लक्ष्मी इंडस्ट्रीज, यडराव सुदगिरणी, पार्वती इंडस्ट्रीज, हातकलंगले,
कोरती सगळीकडली आहेत भरपूर लांबचे आहेत. कसा अनुभव आहे तुम्हाला इतके वर्ष? इतके वर्ष हालात न दिवस काढलेले आहेत, त्यामुळे काय अनुभव काय चाललेलाच आहे. चांगला अनुभव आहे जो आता रात्री धंदा करायचा म्हणजे लय अनुभव येते. असं म्हणजे गिराक कसा आहे सगळ्यांनी सांभाळून गेलं लागते. लेख प्रत्येक नमुन्याचे गिराक असते करत सांभाळून गेलं हे महत्वाचं आहे ना आपलं. त्यामुळे तेव्हा 5 रुपयाला होते, 5 रुपयाला पोहे, 2 रुपयाला चहा. नंतर हळूहळू वाढत गेले, पण नंतर मग 10 रुपये झाले, 10 रुपयाचे 5 रुपये चहा. परत आता 15 रुपये झाले, हाफ पोहे 10 रुपये, फुल पोहे 15 रुपये, उपीट बी तसंच हाफ 10 रुपये, फुल 15 रुपये. असं खरं गिराकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. आबाजी शांताराम गंथडे हां, मग ते सगळेजण आबाज म्हणतात. हो लहान पोरापर्यंत ते मोठ्यापर्यंत सगळे आबाज म्हणतात. मग ते नावच पडून गेले होते आबा म्हणून. तेच तुम्ही तुमच्या हां पोह्याचं काय नाव आहे ते आबाजी ठेवले, ते सगळे आबाबाज म्हणतात ना. मग आबा पोहे चला कुठं जायचं आबा. 94211-00924 फुल आहेत, हे हाफ आहेत. ते क्वांटिटी तुम्ही बघू शकता, 10 रुपये आणि 15 रुपये असे आहे उपीट. आता हे फुल आहे का? हे फुल ओके शिव जरा टाका दे. हे पण 10 रुपये 15 रुपये असत. ओके हे 10 रुपये, हे 15 रुपये, हे फुल आहे, हे हाफ आहे. तर मित्रांनो, आज आपण इचलकरंजीमध्ये आलेलो आहे आणि आबा पोहे आपण ट्राय करतोय. वा, खूपच एकदम चविष्ट आहेत. जशा ऐकलं होतं तशाच पद्धतीने यांची चवसुद्धा आहे. थोडेसे गोड आहेत पण चव लागते, मस्त लागते. त्याचबरोबर उपीटसुद्धा आहे त्यांचं खूप फेमस. उपीटसुद्धा मी बघतो खाऊन. अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर आणि प्रयत्नानंतर त्यांनी ही रेसिपी तयार केलेली आहे आणि ते इचलकरंजीकरांना त्याचबरोबर कोल्हापूरकरांना खाऊ घालतात. खूपच मस्त आहे, नक्की तुम्ही या ठिकाणी भेट द्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे खा की खा व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला सबस्क्राईब करा. धन्यवाद.